आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय डोक्यात तुझ्या? माझ्या डोक्यात सुंदरीचा नेकलेस. वेडबीड लागले का तुला? चोरी? ती पण कलेक्टरच्या घरी? कधीपासून तुम्ही एवढी भितरट झाली ग? सगळा प्लॅन माझ्याकडे रेडी आहे. चुंबडीत जायचं आणि सुंदरीचा हार चोरायचा. हो अगं ये लवकर. आले. कुठे आहेस तू? लागून तिकडे लक्ष खोल लवकर. अगं दागिन्याच्या बॉक्स मध्ये जर दागिना नसला ना तर त्याची किंमत दगडासारखीच होती. काय करताय तुम्ही इकडे? सुंदरी या रूम मध्ये नसताना काय करताय तुम्ही? आम्ही तुझ्या तुझ्यावर नजर ठेवायला आलोय. तू आमच्यावर नाही कळला? माझ्यावर नजर ठेवायला आला? माझी कामं राहिली त्याच्यावर कोण नजर ठेवणार आहे? चला निघा. आता साहेबांना सांगतो मी, ठेवा चला निघा. इकडे कशाला ठेवला? आपल्याकडे ठेवला असता ना. अगं एकदा का घरातले सगळे लग्नाला गेले ना मग आपण हार काढायला मोकळे. बर चल चल लवकर चल. हा
काय झालं? सर मी सुद्धा आत्ताच आलो, मला एक फोन आला होता, एक बाई मृत अवस्थेत सापडल्या म्हणून, आणि तेच चेक करायला आलो आणि तेवढ्यात तुम्ही आलात सर. अहो ही जिवंत आहे. ऍम्ब्युलन्स बोलवलंय सर, मी ऍम्ब्युलन्स ला फोन केला होता पण त्यांना यायला वेळ लागेल सर. एक काम करा, त्यांना माझ्या गाडीत लवकर सावकाश 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 दरवाजा उघड. आई 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 आरो, तुम्ही आरोला घेऊन रिक्षातून जा. अहो धनंजय, असं काय करताय? आपल्याला शुभ कार्याला जायचंय, आज तुमची हळद आहे आणि तुम्ही. माझी हळद तरी असली ना तरी मी नवरदेवच्या अगोदर एक पोलीस ऑफिसर आहे आणि मी या बाईला अशा अवस्थेत सोडून नाही येऊ शकत. अहो पण ते हवालदार आहेत ना, ते जातील तिच्या बरोबर. तुम्ही तुम्ही कुठे? त्या बाईला जर मी असं सोडून आलो ना तर सुंदरीलाही नाही आवडणार आहे. प्लीज तुम्ही व्हा पुढे, मी येतोच आहे. या बाईला हॉस्पिटलला पाठवून मी लगेच येतो, ठीक आहे? हवालदार यांना रिक्षा पकडून द्या आणि मला फॉलो करायला लगेच. हो मॅडम. अगं पहिला तो आदित्य आणि आता ती अनु, डोक्याला ताप झालाय. साहेबांनी सांगितलंय ना की अनु पळून गेलेली, आदित्यला कळू द्यायचं नाही. म्हणजे तुम्ही दोघं माझ्याशी खोटं बोललात? हो, तू पळून जाऊ नये ना म्हणून. आणि हा आवाज खाली. अनु काय जास्त लांब पळून गेलेली नाहीये, साहेबांची माणसं त्याच्या पाठी आहेत. तू जर इथलं खम नीट केलं नाही ना, कोणत्याही क्षणी ट्रक खाली येऊ शकते, कळला? तू जर इथून पळून जाण्याचा प्रयत्न केला ना, संपूर्ण घरच्यांना नाव सांगेल आणि स्पेशली महादेवला, कळला? आणि तू इथे आणि अनु तिथे, दोघांचा चॅप्टर क्लोज, कळला का? साहेब जेवढे सांगतात ना तेवढं करायचं, जास्त नाटकी नाही करायची. चल गा चल.